हॅलो फ्रेंड्स ओनली वर्दी डॉट कॉम या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी अश्विन पांडे घेऊन आलो आपल्यासाठी एक नवीन सेशन तर मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे सफाई अभियान कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते तर उत्तर आहे पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत नेक्स्ट आहे सुखा कचरा कोणत्या रंगाच्या डब्यात टाकतात उत्तर आहे निळ्या रंगाच्या डब्यात निळा रंग नेक्स्ट आहे स्वयंपाकासाठी कोणते इंधन वापरतात एल पी जी नंतर आहे साफसफाई झाडूचे किती प्रकार पडतात सफाई झाडूचे तीन प्रकार पडतात सफाई झाडूचे तीन प्रकार पडतात नेक्स्ट आहे अन्नाच्या परिरक्षणासाठी कशाचा उपयोग करतात सोडियम बेन्झोईट नंतर आहे एस आर पी एफ रेजिंग डे कोणता आहे तर सहा मार्च हा एस आर पी एफ रेजिंग डे आहे नेक्स्ट आहे पर्यावरणपूरक संकेतचिन्ह कोणते आहे इकोमार्क हे पर्यावरण संकेतचिन्ह है. आहे नेक्स्ट आहे है, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजेच काय तर सोडियम क्लोराइड सोडियम क्लोराईड नेक्स्ट आहे जिबेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते उत्तर आहे गोळ गोड चवीचे नंतरचा प्रश्न आहे सोलर कुकरची आतील बाजू कोणत्या रंगाची असते तर आतील बाजू ही काळ्या रंगाची असते काळा नंतरचा प्रश्न आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर उत्तर आहे आज्ञार्थ क्रियापद आज्ञा केलेली आहे उभे राहा म्हणून आज्ञार्थ नेक्स्ट आहे वाघ माझ्या समोरून गेला या विशेषणाचा प्रकार कोणता कोणता तर स्थलवाचक क्रियाविशेषण नंतर आहे कावळा झाडावर बसतो यामधील शब्दोगी अवय कोणते तर झाडा वर वर खाली हे शब्दोगी अवय असते आणि शब्दाला लागून आलेला आहे म्हणून नं वर नंतर आहे उसळ पगडी खळ हे शब्द मराठीमध्ये कोणत्या भाषेतून आले तर कन्नड नंतर विशेषणाचे किती प्रकार पडतात तर तीन प्रकार नेक्स्ट आहे आईसारखी मायाडू आईच अलंकार कोणता तर अनन्वय अलंकार भालचंद्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे बहुर्वीही समास बहरवी ही नंतरचा आहे प्रश्न आहे शास्ती या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर शिक्षा नंतर आहे बारक्या फणसाला रिकाम जागा राखण तर मैस राखण बारक्या फणसाला मैस राखण नेक्स्ट आहे त्याचे आरोग्य चांगले रावे म्हणून राम व्यायाम करतो वाक्य कोणत्या प्रकारचे आहे म्हणते तर मिश्र वाक्य आहे म्हणून म्हणून हे अवय आलेले नेक्स्ट आहे एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून केंद्र सरकारने कशाच्या निर्यातीवर निर्यातीवर बंदी उठवली म्हणते तर कांदा कांदा नंतर आहे कोणत्या देशाने जगातील पहिले लवचिक बुलेट प्रूफ जॉकेट तयार केले तर भारताने भारताने सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने फिल्म सिटी स्थापनेची घोषणा केली आहे हरियाणा नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने पक्षांसाठी करून अभियान सुरू केले तर गुजरात गुजरातने सुरू केलेले अभियान नेक्स्ट आहे दोन हजार एकवीसचे चौऱ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर नाशिक येथे होणार आहे भारतीय केवलादेव राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे पक्षी प्रजाती पक्ष्यांच्या प्रजातीसाठी नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात सेवन सिस्टर फॉल्स धबधबा आहे तर मेघालयमध्ये प्रसिद्ध श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते कोण तर प्रल्हाद अत्रे प्र के अत्रे नेक्स्ट आहे देशातील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी यंत्रणा कोणती एन आय ए नंतर आहे खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आय एम पी क्वेश्चन आहे संविधान भारतीय नागरिकांना एकेरी नागरिकत्व देतो रिकाम जागा नागरिकत्व देतो तर एकेरी उल्फा संघटनेचे घोषवाक्य कोणते आहे तर गुल्फा संघटनेचे घोषवाक्य एकता क्रांती आणि लोकशाही एकता क्रांती आणि लोकशाही नेक्स्ट आहे खालीलपैकी महाराष्ट्र पोलिस रेजिंग डे कोणता आहे तर दोन जानेवारी पोलिस रेजिंग डे आहे पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात तर अन्नमलाई अन्नमलाई म्हणतात नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारताच्या माध्य मध्यातून कोणते वृत्त जाते तर कर्कवृत्त कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर करतात युरेनियम अणुभट अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात तर युरे युरेनियमचा नेक्स्ट पच नेक्स्ट पाहूया हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर वाघासाठी प्रसिद्ध आहे खालीलपैकी नाणी पाडण्याच्या ठिकाणाला ना काय म्हणतात तर टाकसाळ टाकसाळ असे म्हणतात नंतर आहे भारतातील सर्वाधिक अत्याधुनिक बंदर कोणते आहे जवाहरलाल नेहरू बंदर ॲथलेटिक्स राणी पी टी उषाला म्हणतात भारताची सुवर्णकन्या ॲथलेटिक्स राणी व भारताची सुवर्णकन्या पी टी उषाला म्हणतात नेक्स्ट आहे एक्केचाळीसवा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे पुणे पुणे येथे आहे नंतर आहे भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद फेसबुकचे संस्थापक कोण आहे मार्क झुगेरबर्ग हे आहेत नेक्स्ट आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता गंगा डॉल्फिन मोस्ट टायमपी क्वेश्चन नेक्स्ट आहे महाराष्ट्र विधानसभा कमाल सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी छेचाळीसवा प्रश्न आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ कोणते सप्तशृंगी नाशिक भारतीय हरित क्रांतीजनक एम एस स्वामीनाथन पाण्याचे रेणूसूत्र काय आहे एच टू ओ एच टू ओ नेक्स्ट आहे एकोणपन्नासा प्रश्न कोणता वायू हवेपेक्षा हलका असतो तर हायड्रोजन हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा सुद्धा हलका असतो क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे तर वायरलेस विभाग वायरलेस विभाग तर मित्रांनो आपण सात ते आठ मिनिटात पन्नास प्रश्न, प्रश्न पाहिलेले आहे तर मित्रांनो आणखी असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल ओनली डॉट कॉम धन्यवाद